वंशाला दिवा मिळण्यासाठी काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका कुटुंबाने भोंदूबाबाच्या सांगण्यावरून एका विवाहितेला नग्न करून तिच्या अंगाला अंगारा फासला होता। ही घटना ताजी असताना अघोरीपणाच्या परिसीमा गाठणारी आणखी एक घटना उघडकीस आली आहे। पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील एका कुटुंबाने विवाहितेला मूल होत नसल्याने तिला नरक यातना दिल्या आहेत, तसेच तिला माहेरून पैसे आणण्यासाठी शिविकाळ आणि मारहाण करत छळलंय। या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत। नेमकं प्रकरण काय आहे तर फिर्यादी महिलेचं 3 वर्षांपूर्वी आरोपी पती अमित वाघुले वय 33 याच्याशी लग्न झालं होतं। आरोपी अमितने इंजिनियर असल्याची खोटी माहिती देऊन पीडितेशी लग्न केलं होतं। मूल जन्माला घालण्यासाठी नवरा लैंगिक दृष्ट्या सक्षम नव्हता, त्यामुळे पीडितेला मागील 3 वर्षात मूल बाळ झालं नाही। ही बाब पीडितेने आपल्या कुटुंबाला सांगितल्यानंतर सासरच्यांनी पीडितेचा छळ करायला सुरुवात केली होती। तसेच मूल होण्यासाठी एका भोंदूबाबाच्या सांगण्यावरून पीडितेला कोंबडीचं रक्त पाजून अघोरी प्रकार देखील केला गेला। तसेच मूल जन्माला घालण्यासाठी नवरा लैंगिक दृष्ट्या सक्षम नसल्याने त्याच्यावर विविध औषधोपचार केला जात होता। दरम्यान नवऱ्याच्या औषधोपचारावर पैसे खर्च करण्यापेक्षा मी तुला मूल देतो असं म्हणत सासऱ्याने पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला। आरोपींकडून होणारा त्रास पीडितेनं निमूटपणे सहन केला, पण आरोपींकडून त्रास वाढतच जात होता। रत्नागिरीत घर बांधण्यासाठी माहेराहून पैसे आण असा तगादा सासरच्या मंडळींकडून लावण्यात येत होता। शेवटी सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं 19 सप्टेंबर रोजी भोसरी पोलीस ठाण्यात आरोपी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी पोलिसांनी पीडितेचा पती अमित वाघुले, सासरा सुदाम वाघुले, सासू संध्या वाघुले यांच्या विरोधात हुंड्यासाठी छळ, मारहाण, जीवे मारण्याची धमकी देणे, विनयभंग, अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय। या घटनेचा पुढील तपास भोसरी पोलीस करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, भोसरी।